नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे नेते मनोज परब. मनोज, स्वागत आहे तुझं गोवन वार्ता लाईव्ह मध्ये. राज्यातल्या पंचायत निवडणुका 10 ऑगस्ट रोजी होणार आहेत, त्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू झालेली आहे, उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. एकीकडे पंचायत निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि दुसरीकडे वेगवेगळी लोक हायकोर्टात जाऊन ओबीसी आरक्षणाला विरोध करत आहेत. यापूर्वी राज्य सरकारला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं निवडणुका पुढे ढकलण्यावरून मोठ्या प्रमाणात फटकारलं आहे आणि आता ओबीसी आरक्षणाचा घोळ निर्माण झाल्यानंतर वेगवेगळे लोक हायकोर्टात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या याचिका दाखल करतायत. आता हायकोर्टात या संदर्भात काय निकाल लागेल हे आपल्याला पाहावंच लागणार आहे, परंतु 10 ऑगस्टला मतदान होणार आहे आणि उमेदवारी अर्जही दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. आजची महत्वाची बातमी म्हणजे रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने पंचायत निवडणुकात मोठ्या प्रमाणात आणि पूर्ण तयारीनिशी उतरण्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत मनोज परब आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळे एकूणच या घोषणेचं पूर्ण राज्यभरात ही घोषणा पोहोचलेली आहे. 10% मतं ही रिव्हॉल्युशनरी गोवन्सनं गोवा विधानसभेच्या निवडणुकीत घेतलेली आहेत आणि जर ही खरोखरच 10% मतं आज रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षासोबत राहिली तर पंचायत निवडणुकात एक मोठा चमत्कार आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्या अनुषंगानेच आम्ही मनोज परब यांच्याकडे आज चर्चा करणार आहोत. मनोज परब, एक म्हणजे आज जी तुम्ही घोषणा केली की पंचायत निवडणुका तुम्ही लढवणार आहात, पंचायत निवडणुका या अर्थातच राजकीय पक्षाच्या चिन्हावरती लढवल्या जात नाहीत, परंतु रिव्हॉल्युशनरी गोवन्स आपली पॅनल्स उभी करून किंवा आपले उमेदवार उभे करून ही निवडणूक लढवणार आहे, या निवडणुकीची कशा पद्धतीची तयारी तुम्ही केलेली आहे आणि या निवडणुका लढवण्यामागे तुमचा नेमका हेतू काय असेल? पहिल्या सोदेर सर, आम्ही जे आज आता इलेक्शन कंटेस्ट करपाचो म्हटल्यार जे भुरगे आसा, बरे भुरगे आसा जेंका गावांक लागून ना जाल्यार सिस्टम बदलपाक लागून तेंका इलेक्शन कंटेस्ट करपाचे कशे दिसता, त्या भुरग्यांक बॅकअप दिवप, त्या भुरग्यांक सपोर्ट दिवपाची आम्ही तयारी केली आसा आणि आम्ही डिसिजन घेतलेले आसा. आणि हेतून ऑल ओव्हर गोवा जितले रेव्होल्युशनरी गोवन्साचे भुरगे जावं ना जाल्यार बाकीचे भुरगे जे आरजी नासले पूण ते खंयच्या दुसऱ्या पॉलिटिकल पार्टी वांगडा एक्टिव्हली नासले आणि तेंका दिसता आफ्टर आमचे 10% वोट शेअर घेऊन तेंका दिसता की आम्ही रेव्होल्युशनरी गोवन्साच्या या ज्या रेव्होल्युशन आणि या चळवळीन भाग घेऊचो आणि खंय तरी सिस्टम बदलपाक हेल्प करची म्हणून. सो तेंका लागून आम्ही हे दारा ओपन केली आसा. सो आमची तयारी जी आसा ती खूप टायम झालो चालू असली, पण फक्त रिझर्वेशनांक लागून आमकां डिक्लेरेशन करपाक मेळोंक नासले आणि हे जे ओबीसी रिझर्वेशन झाला हो सगळो जो बोवाळ झाला हे चालू असा आणि हे आमकां तरी दिसता की हे प्री प्लॅन्ड असले सो दॅट ऑपोजिशन जे पार्टी असा ते तयार जावचे न्हू आणि सगळो जो बेनिफीट असा तो रुलिंग पार्टीकूच उरचो. आणि मेन एम अँड ऑब्जेक्टिव्ह म्हटल्यार आमचो हो सिस्टम क्लीन करपाचो आणि जो ग्रासरूट लेवलाचेर जे पंचायत आमचे सेल्फ गव्हर्नन्स आम्ही म्हणटा सेल्फ रिलायंट आमचे गाव जे म्हणटाले ते परते सेल्फ रिलायंट करचे, एक गुड गव्हर्नन्स लोकांक दिवचो आणि करप्शन फ्री सिस्टम क्रिएट करचो ग्रासरूट लेवलाचेर. आणि हांगा जे भुरग्यांक आम्ही लिडर्स म्हणून क्रिएट केले ना जाल्यार नवीन भुरगे जे लिडरशीप घेवपाक सोदता आपल्या गावाची सो त्या भुरग्यांक एक ऑपॉर्च्युनिटी दिवची, तेंका मेंटरशीप दिवची, तेंका हँड होल्डिंग करचे, तेंका पुश करचे आणि या डेमोक्रेसीन तेंका भाग घेवपाक तेंका सपोर्ट करचो. आणि मेन आणि एक इम्पॉर्टंट म्हटल्यार जे आयज पंचायतीन जे चलता, कोणाची बायल रावता, कोणाचो भाव रावता, कोणाची भाभी रावता, कोणाचो आवय रावता, बापूय रावता, हे जे राजकारण जे चल्ला ते राजकारण खंय तरी बंद जावपाक जाय आणि पॉलिटिकल जे पपेट्स जाल्ले आसा हे पंचायती आयज आमचे ना जाल्यार पंच आणि सरपंच चडशे जाण सो ते खंय तरी आमचो जो रायट असा तो काढटा आणि आयज दुसऱ्या लोकांक विकीत असा आमचे आमकां गोंयकारांक खंय ना खंय तरी सोपयत असा ते बंद जावपाक लागून आम्ही या पंचायतीक देवता. मनोज, आम्ही एक गोष्ट प्रामुख्याने बघितलेली आहे ती म्हणजे एक कुठलाही राजकीय पक्ष जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सक्रियपणे भाग घेतो त्यावेळेला त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होतो, म्हणजे कार्यकर्ते खूप असतात, सगळेजण इच्छुक असतात निवडणूक लढवण्यासाठी, मग कुणाला होकार द्यायचा, कुणाला नकार द्यायचा, मग ते नकार दिलेले नाराज होतात, पक्षापासून दुरावतात, अशी एक रिस्क ही राजकीय पक्षांना घ्यावी लागते. रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या सुरुवातीच्या चळवळीत मोठ्या प्रमाणात तरुणाई तुमच्या सोबत होती, आता या तरुणापैकी कितीतरी लोक हे आपण स्वतः पंचायत निवडणुकात सक्रियपणे भाग घेण्यासाठी इच्छुक असतील, एका वॉर्डामध्ये तुमची 5-5 लोक उमेदवारी दाखल करण्यास तयार असतील, मग अशा ह्या परिस्थितीत
तुमची लोक उमेदवारी नाकारल्यामुळे पक्षानं किंवा रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचा आम्हाला पाठिंबा मिळाला नाही अशा पद्धतीनं नाराज होण्याची शक्यता तुम्हाला दिसत नाही का? सर हितून सांगपाक गेल्यार हे जे पार्टी टिकेटीक लागून ना जाल्यार आपूण कंटेस्ट करपाक लागून जी झगडी चलता ती रेव्होल्युशनरी गोवन्सान खूप कमी आसा. खूप म्हटल्यार सामकीच नेग्लिजिबल म्हणपाक शकता. कित्याक मॅक्झिमम हितून आमचे भुरग्यांचे जे ग्रुप आहा ते आज पॉलिटिकल पार्टी म्हणून आम्ही रन करिना. एक फॅमिली आरजीची फॅमिली म्हणून रन करता. सो तितून केन्नाय कितें हे जाता आर्ग्युमेंट्स जाता डिबेट्स जाता तेचेर फायनली आमी सोल्युशन काडटा आनी आमी एकमतान फुडें वयता. सो मॅक्झिमम जाग्यांचेर आमचे जे कँडिडेट फायनलायझेशन आसा कँडिडेट शॉर्ट लिस्टींग आसा ते विदाउट एनी प्रॉब्लम जाल्ले आसा. थोड्या जाग्यांचेर चड भुरगे आसले तेन्ना आमी तेंकां घेवन बसले तेंकां कॉन्फिडन्सान घेवन बसून आमी तेंकां समजयले की दुसरो कित्याक बसपाक जाय तूं कित्याक बसपाक जायना सगळीं कॅल्क्युलेशन तेंच्या फुड्यान मांडली आनी मॅक्झिमम जाग्यांचेर ते एग्री जाल्ले आसा. सो आमच्या खातीर ती रिस्क कशी न्हू कित्याक आमी लिडर्स क्रिएट करता आमी एक इकोसिस्टम क्रिएट करता आनी आमच्या पंचायतीन सिंपल आसा. आमी जेन्ना पंचायतीन आमचो भुरगो वयतलो तेन्ना तेका ती कितें तरी ते हॉनोरेरियम मेळटलो एक 4,000-5,000 कितें तेचेरूच तो आसतलो. करपाची गजालूच येना तेका लागून ते कॉम्पिटिशन जे आसता हांव बसतलो जशें दुसऱ्याच्या दुसऱ्या पॉलिटिकल पार्टी म्हणजे खंय काय खावपाक लागून लोकां कडल्यान पयशे घेवपाक लागून घर नंबर दिवपाक नाजाल्यार लायसन्स दिवपाक सर्टिफिकेट करपाक हे जे पयशे खावपाचो सिस्टम आसा तो रेव्होल्युशनरी गोवन्सान ना. तेका लागून पयशे खावपाक लागून सिस्टम हांगा जे कॉम्पिटिशन आसा ते ना. तेका लागून भुरग्यांकूय खबर आसा की हांगा पयशे खावपाक मेळचे ना रेव्होल्युशनरी गोवन्स पयशे खावपाक दिवचे ना आनी जे भुरगे आमच्या भितर आसात ते पयशे खावपाक येयल्ले ना. तेका लागून हो प्रॉब्लम आमकां चड फेस सांगना सर. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाची स्थापना ही गोंयकारपण राखण्यासाठी आणि त्याचबरोबर मूळ गोंयकारांना इथे न्याय मिळणं असा हा हेतू रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षामागे आहे. आता एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे घटनात्मक जे अमेंडमेंट आहेत 73rd and 74th अमेंडमेंट या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनेद्वारे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे जशी विधानसभा असते त्याच पद्धतीनं पंचायत हे स्वतंत्र सरकार असतं. आपल्या गावाचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार या पंचायत मंडळांना असते. परंतु या पंचायत मंडळाची लोक जेव्हा याच विधानसभेतल्या लोकप्रतिनिधीचे जेव्हा चेले बनतात किंवा एजंट बनतात किंवा त्यांचे कार्यकर्ते बनतात आणि आपल्या गावाच्या हिताकडे रिस्क घेतात दुर्लक्ष करतात तेव्हा त्या गावावर त्याचे विपरीत परिणाम दिसायला मिळतात. म्हणजे 73rd and 74th अमेंडमेंटची मोठी चर्चा वेगवेगळ्या आंदोलनातनं झाली आणि आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आपल्याला जर गोवा राखायचा असेल आपल्याला जर गोवा सांभाळायचा असेल तर त्या विधानसभेतल्या आमदारांना मंत्र्यांना शिव्या देऊन चालणार नाही. आपल्याला पहिल्यांदा जर जबाबदार कुणाला धरायचं असेल तर आपल्या गावचा जो आपला सरपंच असेल किंवा पंच असेल तिथून ती सगळी हे सुरू होते. त्यामुळे गोवा जर राखायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपल्याला आपल्या पंचायती आणि पालिका सक्षम करायला पाहिजेत. पंचायती आणि पालिका जर सक्षम झाल्या तरच विधानसभा सक्षम बनेल आणि तरच गोवा वाचेल. त्यामुळे एक मंत्र आता लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे की तुम्हाला जर तुमचा गाव राखायचा असेल प्रत्येकाने जर ठरवलं आपला गाव राखायचा तर ऑटोमॅटिक गोवा राखला जाणार. तर तुम्हाला जर तुमचा गाव राखायचा असेल तर तुम्हाला सुशिक्षित प्रामाणिक भ्रष्टाचारी मुक्त आणि त्या गावचं हित जपणारा लोकप्रतिनिधी पंच सदस्य निवडून आणावा लागणार आहे. तुला वाटतं हा मेसेज किंवा ही पद्धत लोकांना मान्य होईल? सर तेका मेहनत असा तेका आमच्या कडल्यानूय मेहनत जावपाक जाय. लोकांकडे आम्ही उलोवपाक जाय. आमचे जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट जातले ना जाल्यार आमचे जे रेव्होल्युशनरीज आसा जशे तेंच्यांनी पयलीं काम केलें तशेंच काम तेंच्यांनी करपाक जाय. कित्याक ही चळवळ आसा विचारांची. जो मेरेन आमी लोकांक एज्युकेट करिना जो मेरेन आमी लोकांक अवेअरनेस क्रिएट करिना लोकां मदीं की पंचायत म्हटल्यार कितें पंच म्हटल्यार कितें सरपंच म्हटल्यार कितें आनी तेका कितें रायट आहा हें जो मेरेन आमी तेंकां सांगना तो मेरेन ते जी वोटींग पॅटर्न आसा ती बदलपाची ना. आयज आमी हिवरे बाजार असलो जेन्ना एक गांव पळयता मॉडल विलेज म्हणून जेन्ना पळयता महाराष्ट्रान जेन्ना पोपटराव असलो सरपंच आसा तेका पद्मश्री अवॉर्ड मेळटा. ओदंथोराय असलो गांव आसा जो सेल्फ रिलायंट गांव आसा तेतून स्वताची वीज ते जनरेट करता स्वताचे उदक ते फिल्टर करून लोकां मेरेन पावयता आनी एक 7,000 हे जनसंख्या आसलेले गांवांत ऑलमोस्ट 50 लाखांचे ते टॅक्स रेव्हन्यू हाडटा फ्रॉम एग्रीकल्चर. सो अशे डिफरंट एक्झाम्पल्स आमचे आसा. सो एक पंचायत नाल्यार एक पंच आनी सरपंच हेका आमी तुच्छ लेखपाक जायना हेका एक बारीक गजाल म्हणून सोडून दिवपाक जायना. आयज पंचायती कडेन पंच आनी सरपंचा कडेन जो रायट आसा तो एक एमएलए कडेन ना जाल्यार एक मिनिस्टरा कडेन सुद्दां ना.
कित्याक गांवांत कितें जावपाक जाय, गांवांत कितें एनओसी दिवपाक जाय, गांवांत कितें डेव्हलपमेंट जावपाक जाय, गांवांत कितें जावपाक नाका, हें सगळें पंच आनी सरपंच ठरयता. हें जर आमकां कळ्ळें, हें जर लोकांक कळ्ळें, जाल्यार लोक जे आयज थोडे म्हाजो सोयरो हो, म्हाजो भाई तो हेचो तेचो करून जे आयज वोटींग करता पळय, ते ऑटोमॅटीक बंद जातले. जे कोण पयशे घेवन वोट करता ते बंद जातले. सो ही जी विचारांची क्रांती आसा ती आमच्या कडल्यान तितलोच एफर्ट्स पडपाक जाय लोकांक समजोवपाक, लोकांक सांगपाक. बेश्टे आमी वोट मागूंक गेले म्हणून ते जावचे ना. आमी विचार लोकांचे बदलपाक जाय, लोकांची मायंडसेट बदलपाक जाय. आनी ही पंच आनी पंचायत कितली पावरफूल आसा हे लोकांक दाखोवपाक जाय. कित्याक आयज जर आमचे पंच पंचायती आनी सरपंच जर सारखे असले जाल्यार आमच्या गांवांत जितले मायग्रंट भरचे नासले, आयज कॅसिनो असले, व्हडले डेल्टीन असले, प्रोजेक्ट आमच्या गांवांत येवचे नासले, आयज मोपा असलो लिंक रोड आमच्या गांवांत येवचो नासलो, येदो व्हडलो एअरपोर्ट विदाउट पंचायती कॉन्फिडन्स घेवच्या आदी येवचो नासलो. आयज जे पंच आनी सरपंच बसता ते सामके कडपुतली कशे, जसो आमदार नाजाल्यार मिनिस्टर हालयताना सरकार हालयता तशे ते हालता. सो हेका लागून सगळो प्रोब्लेम जाल्लो आसा. कित्याक आनी मेन म्हटल्यार सुशिक्षीत लोक, एक एज्युकेटेड लोक ह्या सिस्टमान खूप कमी आसा. कोणाची बायल, कोणाचो भाव, कोणाचो बापूय, कोणाचो आजो, हे सगळे जाणटे पंचायतीन रावतात. थोडी कडेन आयज अशें हें आसा की घोव आनी बायलां एकाच वॉर्डान रावतात, एकाच पॅनला अंडर रावता. कितें म्हणून आमकां खबर ना. थोडी कडेन अशें जालां की तो पंच सरपंच जालो तो आपल्या भाभीक दवरता, आपल्या भावाक दवरता, आपल्या बायलेक दवरता, आपूणय रावता. चार चार पांच पांच सिटां ते घेवन शकता. म्हणजे हेचो अर्थ की पंचायतीक कांय व्हॅल्यू उरलो ना. फाल्यां सायनींग तेच्या घरा कडेन चल, फाल्यां एनओसी जाय तेच्या घरा कडेन चल. हें सगळें राजकारण बंद जावपाक जाय. जाती वयलें राजकारण बंद जावपाक जाय. फॅमिली जे फॅमिली राज आसा ते बंद जावपाक जाय. हांगा विचारांचें राजकारण जावपाक जाय, हांगा हक्काचें राजकारण जावपाक जाय. आनी मेन म्हटल्यार हांगा गोयच्या आयडेंटिटीची आनी पंचायतची 73rd अमेंडमेंट जे आमकां हाडपाक जाय. तेका लागून जर आमचे भुरगे बरे भुरगे भितर गेले जाल्यार खंय ना खंय तरी आमी सरकाराचेर दबाव हाडपाक शकता की 73rd अमेंडमेंट अख्ख्या देशभर लागू जाला, 1993 पासून चालू आसा, तो आजून गोंयान कित्याक लागू जावंक ना हेचेर आमी विचार करपाक शकता. हेचेर आमी सरकाराचेर प्रेशर हाडपाक सोदता. पूण आयज जो सिस्टम आसा तो सिस्टम बदलपाची खूब गरज आसा. ना जाल्यार कॅसिनो असले प्रोजेक्ट गांवांत येत रावतले, व्हडले व्हडले पोल्युटींग इंडस्ट्रीज येत रावतले, आयपीबीच्या नांवाचेर आमच्या गांवाचे गांव नष्ट जावपाचे आसा. 186 म्हणजे 186 ग्रामपंचायतीसाठी आता ही निवडणूक होणार आहे. जवळजवळ 1500 पेक्षा जास्त पंच सदस्य निवडून येणार आहेत. आपण जर बघितलं तर आरक्षणाचा जर विषय आपण धरला तर आरक्षणात मोठ्या प्रमाणात महिलांना या पंचायत निवडणुकीत आरक्षण देण्यात येतं. त्यामुळे तुम्हाला आता उमेदवार निवडताना मोठ्या प्रमाणात महिला उमेदवारांची गरज भासणार आहे. आता तुमची जी रिव्हॉल्युशनरी वुमनची सुरुवात झाली होती त्या सुरुवातीत मोठ्या प्रमाणात युवती किंवा महिला तुमच्यासोबत होत्या. परंतु आरक्षणाचं प्रमाण जर बघितलं तर तेवढ्या प्रमाणात तुम्हाला युवती किंवा महिला या निवडणुकीत उमेदवार म्हणून मिळणार आहेत का? भरपूरशे कडेन मेळ्ळा सर. भितर प्रॉब्लम आमकां जावंक ना. पूण लेट येयल्ल्या कारणान सर्टिफिकेटीचो मातसो प्रॉब्लम जाता की सगळ्यांनीच सर्टिफिकेटी काढले ना. पूण आमच्या सायडीनच्यान प्रयत्न चालू आसा की तेंचे सर्टिफिकेटी कशे तरी घेवन अरेंज करून तेंकां तेंचे नॉमिनेशन फायल करचे म्हणून. आनी आमी जाणा की हे सरकारान मुद्दाम केल्लो प्लॅन आसा. आतांय परते कोर्टान गेले, परते हे सगळें चालू दवरतले. पूण ह्या फावटी आमी रिस्क घेवपाक तयार ना. आमी आमची तयारी जोरान चालू दवरलेली आसा. आनी जे महिला आमच्याय कडल्यान देंवतले ते चडशे जाण एज्युकेटेड आसतले, बरे आसतले. हेची बायल, तेचो भाव, तेची भयण हे आय हितून नासतले. एक बरे क्वॉलिटीचे आयज आमी तुमकां लोकांक कँडिडेट दितले. आनी त्या कँडिडेटांक आमी सपोर्ट करतले. आनी आमच्या कडल्यान तेंची नांवांय आवट जातली. सो दॅट लोकांच्या मनान कन्फ्युजन उरचें ना की कोण रेव्हल्युशनरी गोन्स कोणाक बॅक करता. कित्याक आयज येयल्लो गेल्लो आयज रेव्हल्युशनरी गोन्साचें नांव यूज करपाक लागला, ते खंय तरी मिसयूज जावचे न्हू. हेका लागून एकदां नॉमिनेशन फायल जालें, एकदां लास्ट डेट 27 जाली की आमच्या कडल्यान फूल गोंयभर आमी कोणाक सपोर्ट करता तेची लिस्ट आवट जाली. आपण एक गोष्ट बघितली आहे की प्रत्येक सरकारी नोकरीसाठी एक शैक्षणिक पात्रता असते. म्हणजे अगदी पिऊनापासून ते मोठ्या पदापर्यंत पिऊन सुद्धा जर व्हायचं असेल तर तुम्हाला SSC पास असावं लागतं. परंतु पंचायत निवडणुका म्हणा, ZP म्हणा, विधानसभा म्हणा, इथे शिक्षणाची काही अर्थ नसते. आज गोवा विधानसभेतल्या चर्चेची जर दर्जा आपण बघितला तर तिथं शिक्षण नसलेल्या लोकप्रतिनिधीची नेमकी काय अवस्था बनते. म्हणजे आपल्याला प्रत्येक लोकांना वाटतं की आपला आमदार आपल्या मतदारसंघाबद्दल बोलणार म्हणून, परंतु तो आमदार दोन शब्दही बोलू शकत नाही. काय चर्चा चालली आहे तेही त्याला माहीत नसतं, काय बोलायचं आहे तेही त्यांना माहीत नसतं. एखादा कायदा तयार करत असताना तो कायदा जर वाचायची सुद्धा जर कुवत नसलेली लोक जर विधानसभेवरती निवडून येऊ लागली तर मग या जनतेचं प्रतिनिधित्व ते कसे काय करू शकतात. आता खरं म्हणजे याची सुरुवात कुठून व्हायला पाहिजे, याची सुरुवात व्हायला पाहिजे पंचायत आणि पालिका स्तरापासून.
पंचायत स्तरावरती सुशिक्षित युवक किंवा युवती युवा पिढी जर पंचायत स्तरावरती राजकारणात रस घेऊ लागली तर ऑटोमॅटिक त्याचं प्रतिबिंब आपल्याला विधानसभेवरती दिसून येईल. तर उमेदवार निवडताना तुम्ही कोणते निकष लावणार आहेत, शिक्षण ही त्याच्यात अड असणार आहे का की काय, नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही उमेदवार निवडणार आहात? दोन्ही असं सर, गेल्या फावटी आमची शिक्षण ही अड असली, आम्ही गेल्या फावटी 10वी मिनिमम दौरले, कित्याक आमकांय लेट जालो. तो जसो जसो टायम वयतलो तशें ते आमी क्वॉलिफिकेशन जे आमचे क्रायटेरिया ती वाडयतले. आमी गेल्या फावटी आमचे कितलेशेच हार्ड वर्कींग जे भुरगे आसले तेंकां क्वॉलिफिकेशनाक लागून आमी टिकेट दिवंक ना, तेंकां आमी कँडिडेट करूंक ना. सो ह्याय फावटी तशेंच आसा. पंचायतीक सुद्दां आमी तेका बाबा वाचपाक कळटा, तेका फाल्यां कितें पंचायतीचे जर कितें येयलें, तेका नोटीस येयली ना, तेका लॅटर करपाक जाय, ते जातले काय ना, वाचपाक कळटले काय ना. सो हे सगळे पळोवनूच आमी टिकेटी दिता. फाल्यां अशें जावपाक जायना की कोण तरी आमी निवडून हाडलो रेव्होल्युशनरी गोवन्सान तेका बॅकअप केलो आनी फाल्यां तेका ते फॉर्म वाचपाकूच येना, तेका लेटर वाचपाकूच जायना, हे जावपाक जायना. आनी आमचे कार्यशाळाय चालू उरतले. आतां जशें नॉमिनेशन जाले उपरांत रोखडेच आमचे दोन कार्यशाळा आसतले, दोन सेमिनार्स आसतले भुरग्यांक लागून जे कँडिडेट रावता तेंकां. पयलीं म्हटल्यार तेंकां पंचायत एक्ट आमी समजयतले की पंचायत एक्ट कितें आसा, पंचायत एक्टान कितें रायट्स आसा म्हणून. मागीर गव्हर्मेंट स्किमी कसले कसले गव्हर्मेंट स्किमी जे पंचायतींच्यान आमी लोकां मेरेन पावोवपाक शकता ते आमी तेंकां हे दितले. मागीर तेंकां आमी हे सगळे ते लोकां कडे तुमी डोर स्टेप डिलिव्हरी कशी करपाची. जो सरकार म्हणटा की सरकार तुमच्या दारी म्हणटा, ते इन रियल सेन्स सरकार तुमच्या दारी, पंचायत तुमच्या दारी कशी व्हरपाची हे आमी तेंकां दाखयतले. सो जे जे कितें आसा पळय ते ट्रेनिंगेचेर आसतले. आमी तेंकां फक्त पंचायतीक दवरले आनी सोडले अशें जावचें ना. ही कंटिन्युअस प्रोसेस आसतलो. जितले आमचे कँडिडेट निवडून येतले तेंकां लागून कंटिन्युअस प्रोसेस आसतलो, लोकांक सर्वीस दिवपाक, गव्हर्नन्स जो आसा तो बरो करपाक, आनी करप्शन फ्री सिस्टम आनी डेमोक्रेसी बिल्ड करपाक. आपण बघितलंय की विधानसभेसाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो. आजच्या घडीला पंचायत आणि पालिका निवडणुकातही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो, मोठ्या प्रमाणात काही उमेदवार पैसा खर्च करून निवडून येतात. रिव्हॉल्युशनरी गोवन्स विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणजे तशी बेताचीच आहे, कारण आर्थिक बळ हे रिव्हॉल्युशनरी गोवन्सकडे नाही आहे हे सगळ्या राजकीय पक्षांना आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना माहीत आहे की यांच्याकडे पैसा नाही आहे, यांना हरवणं खूप सोपं जाईल. पंचायत निवडणुकात किमान 10 पैशांची गरज लागणार आहे, मग याची तरतूद तुम्ही कशी काय करणार आहे, किंवा पैशाशिवाय पंचायत निवडणुका जिंकल्या जाऊ शकतात काय हे आपल्याला या पंचायत निवडणुकीतून कळणार, असं म्हटलं तर खरं ठरणार का? एक्झॅक्टली. ह्याय फावटी आम्ही पैसे मोडपाचे ना. जर आमचे जर खर्च कितें जातलो जाल्यार पॅम्पलेटांचेर जातलो, फक्त आनी फक्त पॅम्पलेट्सांचेरूच जातलो. कित्याक ह्या फावटी भुरग्यांक दुसऱ्या वाड्यार, दुसऱ्या गांवांत, दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सीन वचपाची गरज ना, आपल्याच वाड्यार भोंवतले. सो पैशांची आमकां गरज ना, आमकां फक्त एक रेव्होल्युशनरी, एक क्रांतिकारी काळजाचो भुरगो जाय, एक क्रांतिकारी काळजाचो एक गोंयकार जाय जो कंटेस्ट करतलो आनी फुडें वयतलो. पैशे नासतना इलेक्शन कंटेस्ट करून आमदार भितर घालप आनी 10% वोट शेअर घेवप हे आमी करून दाखयल्ले आसा, आनी हे फुडें तेंच चलतले. म्हणून सर म्हणटा की आमची जी क्रांती आसा ही पैशांची ना, ही क्रांती विचारांची क्रांती आसा. आनी हे विचार आमी जितले लोकां मेरेन पावयल्यान आमच्या भुरग्यांकूय परते एकदा उगडास करून दिवपाक सोदता की आमची क्रांती विचारांची आसा. जितले तुमी विचार लोकां कडेन पावयतले, जितले तुमी अवेरनस क्रिएट करतले, जितले तुमी लोकांक समजयतले, तितलोच आमचो वोट शेअर वाडटलो आनी तितलेच गोंय वाटोवपाक आमी सिस्टमान एंटर जातले. गावागावात आपण बघतो की मोठ्या प्रमाणात लोक कुठल्या माणसाला पंच म्हणून निवडतात, जो माणूस स्वखर्चानं त्यांची सगळी कामं करतो, त्यांना सरकारी योजना मिळवून देतो, त्यांना कुठली तरी NOC पाहिजे असते ती देतो, कुठल्या तरी बेकायदा बांधकामाला त्यांना पाठिंबा हवा असतो त्या लोकांना ते पाठिंबा देतात. म्हणजे वेगवेगळ्या पंचायतीमध्ये वेगवेगळी एक सिस्टम तयार झालेली आहे आणि त्या सिस्टमच्या अनुषंगानं लोक काय विचार करतात की हा बाबा माणूस आपल्याला पावतो, हा आपल्याला मदत करतो, आपली कुठल्या आपल्याकडून जर कुठली चूक घडली असेल, आपल्याकडून कुठे बेकायदा बांधकाम घडलं असेल तर तो आपल्यावरती कारवाई करत नाही, अशा पद्धतीनं प्रत्येकानं आपलं एक सेफ हे बनवलेलं आहे. तर हे छेदून निव्वळ प्रामाणिकता, निव्वळ गोंय राखण्याचा विषय किंवा निव्वळ गाव राखण्याचा विषय, या विषयावरती लोक तुम्हाला प्रतिसाद देणार असं वाटतं का? सर ते आता पळोवपाक जाय. आमच्या सायडीनसून आमी प्रयत्न करतले लोकांक समजोवपाक, हो सिस्टम जो इतली वर्सां क्रिएट जाल्लो आसा तो ब्रेक करपाक आमच्या सायडीनसून आमी 100% दितले, 100%हून चड दितले. पूण फायनली लोक डिसायड करतले की हो जो आमी नवीन सिस्टम जो क्रिएट करपाक सोदता, भितर तेंकां पांया कडेन वयचें पडचें ना, तेंकां
नतमस्तक जावपाची गरज ना, तेंका कोणाक पैशे दिवपाची गरज ना. हो सिस्टम जर तेंका जाय जाल्यार तेंका निवडून हाडटले. तेंका जर तेच ओल्ड सिस्टमान जर रावपाक जाय जाल्यार ते परते ओल्ड सिस्टमाकूच निवडून हाडटले. आमच्या सायडीनसून जो प्रयत्न करपाक जाय तो प्रयत्न आमी करतले. सो फायनली लोक डिसाईड करतले की आमकां तेंका हो सिस्टम जाय, रेव्होल्युशनरी गोवन्साची आयडियोलॉजी जाय की नाका. माझा शेवटचा प्रश्न मनोज, या आज तुम्ही घोषणा केलेली आहे की पंचायत निवडणुका रिव्होल्युशनरी गोवन्स लढवणार आहे. गोवा विधानसभेत तुमचा एक प्रतिनिधी पोहोचलेला आहे, रिव्होल्युशनरी गोवनचा आवाज आज गोवा विधानसभेत आवाज पोहोचलेला आहे. आवाज तिथे चांगल्या पद्धतीने विरेश बोरकर हे वेगवेगळे विषय त्या ठिकाणी मांडतायत. गोवा वाचवण्याच्या संदर्भात आज मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जागृती झालेली आहे. या सगळ्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर शेवटचा संदेश तुम्ही गोवेकरांना. हॅलो, आवाज गडबड झालो. माझा शेवटचा प्रश्न, रिव्होल्युशनरी गोवन्सनं आज पंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा केलेली आहे. गोवा राखण्यासंबंधी किंवा पोगो म्हणजे मूळ गोवेकरांना हक्क देण्यासंबंधीचा विषय जो आहे त्या विषयाला काही प्रमाणात चालना मिळाली. तुमचा एक प्रतिनिधी आज विधानसभेत पोहोचला आणि तिथं तुमचा आवाज आज दुमदुमतो आहे. काय आवाहन करणार गोवेकरांना पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने, कारण तुम्हाला फक्त 10 दिवस मिळणार आहेत प्रचारासाठी. म्हणजे हा आठवडा विधानसभा झाल्यानंतर 10 ऑगस्टला मतदान होणार आहे, त्यामुळे फक्त जेमतेम 10 ते 15 दिवस तुम्हाला प्रचारासाठी मिळणार आहेत. तर या 15 दिवसात रिव्होल्युशनरी गोवन्स पूर्ण गोवेकरांना जागृत करून या पंचायतीमध्ये चांगली लोक गोवा राखण्यासाठीचे शिपाई खरोखरच निवडून देणार असं वाटतं का? या अनुषंगाने तुम्ही गोवेकरांना काय आवाहन करणार आहात? गोयकारांक इतलेच सांगपाक सोदता की इतली वर्सां आमी ह्या गुलामगिरीन रावले, खंयच्या पंच सरपंचाच्या पांयाकडे वचत रावले, जे गव्हर्मेंटाचे स्किम्स आसा ते आमच्याकडे पावले ना. जो आमचो गांव आमकां लागून वांटून दवरपाक जाय आसलो तो आमच्या हातींतल्यान वचून आयज मायग्रंटांच्या भायल्या लोकांच्या हातीन वचत आसा. आयज गांवांतली जमीन आमची उरलेली ना, गांवांतली आमची शेतां शेतां उरलेली ना, डोंगर डोंगर उरलेले ना, भाटां भाटां उरलेली ना, आमचे न्हंयो सगळे पोल्यूट जाल्ल्या, आनी सगळी गोंयची आनी आमच्या गांवची दुर्दशा जाल्ली आसा. जर खंयच्याय गोंयकाराक दिसता, एक वोटर ह्या नात्यान तेका दिसता की हांव एका बऱ्या कामांक लागून वोट करतलो, एका आयडियोलॉजीक वोट करतलो, तेणी रेव्होल्युशनरी गोवन्साक वोट करचे, रेव्होल्युशनरी गोवन्स सपोर्ट करता ते कॅन्डिडेटाक वोट करचे. कित्याक जर आमी आमचो गांव राखिना, आमचो वाडो राखिना, जाल्यार आमी गोंय राखपाची सपना पळोवपाक शकना. सो सुरवात ही आमच्या वाड्या वयल्यान जावपाक जाय. सो प्रत्येकान आपल्या वाड्यार बरो कॅन्डिडेट, फक्त पैशे दिलो तो माझी बारीक बारीक कामां करता, ही सगळी कामां ऑटोमॅटीक जावपाक जाय. हेका लागून कोणाच्या पांयाकडे तुका रेजिडंट सर्टिफिकेट जाय, तुका हाऊस ते हाऊस नंबर जाय, तुका कन्स्ट्रक्शन लायसन्स जाय, तुका हे सगळे बाकीचे जे गजाली आहा पळय हे सिस्टमान ऑटोमॅटीक जाता. हे फक्त फायली हाडून धरता, कित्याक तुम्ही त्यांच्या पांयाकडे वचपाक जाय आनी कितें तरी तेंका हप्तो दिवपाक जाय. सो हे सिस्टम बदलया, आमी गोंय आमच्या हातीन घेवया, हे पंचायती आमच्या हातीन घेवया. आमचे जे ट्रेडिशनल बिजनेसीस आसले, आमचे रापणकार जाले, आमचे पाडेली जाले, आमचे शेतकार जाले, नुस्तेकार जाले, हांकां सगळ्यांक परते रिवायव करया. आमचे कितलेशेच पोदेर आसा, आमचे कितलेशेच आमचे मुर्त्यो करणारे लोक आसा, आमचे कुमार आसात, हे सगळ्यांक आमी एका प्लॅटफॉर्माचेर हाडून तेंकां खंय तरी तेंकां एम्पावर करया. कितलेशेच गोवा गव्हर्मेंटाचे सेंट्रल गव्हर्मेंटाचे स्किम्स आसा ते आमच्या मेरेन पावले ना, आनी खंयचोच पंच आनी खंयचोच सरपंच हे स्कीम आमच्याकडे घेऊन येणार. येता जाल्यार फक्त ते लाडली लक्ष्मी, ते सुद्धा 17,000 फायली पेंडींग हा. मागीर गृह आधार असा, ते कितलेशेच 1,000 पेंडींग असा. मागीर सरकारान सांगलेले कोविडाच्या टायमार 5,000 रुपये दिता म्हणून मार्जिनलायज सेक्शनाक, ते ऑलमोस्ट म्हाका दिसता कितले तरी 80,000 कसं 87,000 कितले तरी फायली पेंडींग हा. सो हे जे चल्ला हे खंय तरी बदलया, गोंय आमच्या हातीन घेऊया आणि पंचायतीक आणि पंचांक एम्पॉवर करूया, बदल घडवूया, गोवा आपल्या हातात घेऊया असं आवाहन मनोज परब यांनी केलेलं आहे. जेव्हा जेव्हा देशावरती युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा सैन्य भरती होते, म्हणजे सैनिकाची भरती होते, देशाला गरज असते सैनिकांची. आज गोव्यावरती अशाच पद्धतीनं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. विकासाच्या नावावरती, वेगवेगळ्या मेगा प्रकल्पाच्या नावावरती आज गोवा संपवण्याचा घाट घातला जातोय. आणि या गोव्याला जर आपल्याला सांभाळायचं असेल तर आपल्यासाठी आपले प्रामाणिक
गोय राखणारी विचारधारा बाळगणारे असे पंच सदस्य आज ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्याची गरज आहे. जर ग्रामपंचायतीमध्ये आम्ही प्रामाणिक पंच सदस्य निवडून न देता जर राजकीय नेत्यांचे एजंट निवडून दिले तर समजा ते राजकीय एजंट तुमच्या गावाचं सेल्डेट करणार आहेत आणि तुमचा गाव विकणार आहे. आता गोयकार प्रामाणिक पंच सदस्यांना विकतात की एजंटांना निवडून आणतात, प्रामाणिक पंच सदस्यांना निवडून आणतात की एजंटांना निवडून आणतात, याचा निकाल 10 ऑगस्ट रोजी गोयकरांना करावा लागणार आहे. एक गोष्ट मात्र खरी की तुम्ही जे मतदान करणार आहात त्या मतदानाचा अधिकार तुम्हाला परत मिळण्यासाठी 5 वर्ष येणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर तुमचा गोवा पाहिजे असेल, तुम्हाला जर तुमचा गाव सांभाळून ठेवायचा असेल तर ते बटन दाबताना योग्य माणसाला तुम्ही बटन दाबणार आहात. ते जर बटन चुकीच्या माणसाला दाबलात तर मग पुन्हा रडूनही काही उपयोग होणार नाही, तेव्हा तुम्हाला वाचवण्यासाठी कुणीच येणार नाही. खूप खूप धन्यवाद मनोज, आज रिगोलोस्तरी गोवंशा या पंचायत निवडणुकाचा जो प्लॅन आहे तुमचा तो प्लॅन तुम्ही आज या आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. आता रिव्हॉल्युशनरी गोवंशच्या या आवाहनाला लोक किती प्रतिसाद देतात आणि आम्ही गोयकार खरंच आमच्या भूमीबद्दल किंवा आमच्या या मायभूमीबद्दल या मातृभूमीबद्दल आम्ही खरोखरच प्रामाणिक आहोत का की आम्हीही या राजकीय नेत्यांच्या या बळींना बळी पडून किंवा या आमिषांना बळी पडून आम्हीही लाचार बनलो आहोत काय, याचा निकाल या पंचायत निवडणुकीत निश्चित लागणार आहे. आमच्या बरोबर या टू द पॉइंट कार्यक्रमात तू सहभागी झालास त्यामुळे तुझे खूप खूप आभार. थँक्यू.